व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। आज शिर्डी शहरात श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शिर्डी नगर परिषदेच्या ठरावानुसार श्री साई मंदिर गेट क्रमांक 4 समोरील पालखी रोडवरील चौकाला श्री संत संताजी महाराज चौक असे नाव देऊन फलकाचं अनावरण करण्यात आलं। याप्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अनिल शिंदे, सचिन चौगुले, सचिन तांबे, सुरेश आरणे, दत्तात्रय कोते आदींसह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्साहात पार पडलेल्या जयंती कार्यक्रम तसेच संताजी महाराज चौक उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बद्रीनाथ लोखंडे, यशवंत वाघचौरे, विक्रांत वाघचौरे, नंदू व्यवहारे, चांगदेव कसबे, विठ्ठल जाधव, दिलीप चौधरी, सुरेंद्र महाले, शशिकांत वाघचौरे आदींनी परिश्रम घेतले। शिर्डीच्या अनेक शहरामध्ये अनेक संतांची महाराजांची नावं दिली आहेत, पण काही अभावानी म्हणा हे नाव आमच्याकडून राहिलं असं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। शिवाजी भाऊ पण दिलगिरी व्यक्त करतील, कारण त्यावेळेस या नावाचा एखादा विषय पुढं आला नाही, त्याच्यामुळे ते राहून गेला असेल, त्याबद्दल तुमची दिलगिरी मागतो। आणि ह्या ठरावाला आत्ता जर शिवाजी भाऊ असेल, आम्ही असेल, शिवानी सगळ्यांनी मला समोर शिवाला सांगितलं का नाव द्यायला पाहिजे, आणि आज या आज चांगल्या दिवशी या चौकाचं अनावरण झालं, त्याबद्दल मी मनापासून विक्रांत वाघचौरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला, बद्री मामा यांनी सातत्याने तो पाठपुरावा केला, आणि आज या चौकाचं नामकरण झालं, त्याबद्दल यांचं मनस्वी मनापासून आभार मानतो। आणि भविष्यकाळामध्ये आणखीन काही चांगली नावं द्यायची असतील काही समाजोपयोगी काही संतांचे, तर त्यांनी सुद्धा नगरपालिकेला अपील करू। आता शिव आहे, त्याच्यामुळं शिवाला रेटा लावता येईल, शिवाजी भाऊ आहे, आम्ही आहे, काय कोणला नावं द्यायची असतील आणखीन त्यांनी प्रत्येकाने आणून द्या, आणि त्यांचे नाव सुद्धा देण्यासाठी आपण नगरपालिकेला ते देण्यासाठी भाग पाडू। आणि विक्रांत वाघचौरे साहेब असतील त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो। आणि शिर्डीमध्ये श्री साईबाबांच्या पुण्यनगरीत श्री साईबाबांच्या मंदिरालगत श्री साईबाबांचा जो पालखी मार्ग आहे, त्या पालखी मार्गाचा जो काही 4 नंबर गेटचा चौक आहे, या ठिकाणी श्री संत जगनारे महाराज यांच्या चतुःशताब्दी जयंती आहे। या जयंतीच्या निमित्त शिर्डी नगर परिषदेच्या ठरावानुसार आज श्री संत जगनाडे महाराज चौक या फलकाचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे। आणि या हा योग आहे, चतुःशताब्दी जयंती आहे, जगनाडे महाराजांनी तुकारामांची गाथा रक्षण केलेलं लिहिलेली आहे। एवढं मोठं काम त्यांच्या हातून घडलंय, ते समाजाला दिशा देण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी 400 वर्षापूर्वी केलंय, आणि आज त्याच्यावर समाज चालत आहे। आज आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी साईबाबांचा जी काही ख्याती आहे ती महत्त्वाची अशी आहे की सर्व धर्माला बरोबर घेऊन जाणार श्री साईबाबांचं जगभरात नाव आहे। आणि आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये या चौकाचं अनावरण होतंय त्याचा मला विशेष आनंद आहे। तर यासाठी समाजाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला, अनेक दिवसापासून त्यासाठी नगर परिषद असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, त्यांना बरोबर घेऊन याचा पाठपुरावा केला, त्याचाही मला आनंद आहे। सद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथीचे लेखक आणि रक्षक संताजी महाराज जगनाडे यांच्या चतुःशताब्दी जयंतीनिमित्ताने आज या ठिकाणी साईबाबांच्या मंदिर परिसरातील चौकाचं नामकरण त्यांच्या नावाने होत आहे, याचा शिर्डीकरांना फार आनंद होत आहे। आजचं हे जे या ठिकाणी उघडण झालं आहे चौकाच्या नामकरणाचं, याला शिर्डीतील सर्व समाजाच्या सर्व धर्मीय नागरिकांचं या ठिकाणी उपस्थिती आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। मुळात संतांचं नाव एखाद्या चौकाला देणं, समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे, अशा महान व्यक्तींचं महान व्यक्तिमत्वाचं नाव देणं ही खरंच आज गरज आहे। साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश यातून संबंध जगाला दिला जात आहे,
यानिमित्ताने या नामकरणासाठी विशेष प्रयत्न करणारे आमचे सहकारी रुद्रांजी वाक्सोरे असतील, प्रतिमा लोखंडे, सुरेंद्र महाले आणि सर्व समाज बांधवांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी प्रयत्नपूर्वक हे नाव घेण्याचा प्रयत्न केला आणि श्रीनगर बाईकनी सुद्धा याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि हे नामकरण या ठिकाणी झालं. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. संताजी महाराज यांच्या आज जयंतीनिमित्त जे फलकाचं उद्घाटन झालेलं, ते उद्घाटन काल परवा असं ठरलेलं नव्हतं. बद्रीजी लोखंडे असन, वाक्चौरे असन, यांनी मागील वर्षी जो निश्चय केला होता ते सातत्य ठेवून प्रत्येक प्रतिष्ठित लोकांचं सह्या घेऊन त्याची मान्यता ताबडतोब घेतली आणि जिद्द चिकाटिका असती या दोघांकडून खरंच शिकलं पाहिजे. आणि नगर प्रशासनालाही आमची विनंती राहील की मासे डॉल्फिन हे चौक करण्यापेक्षा जे महात्मे आहे, जे महात्म्यांचे चौकात जिथं तिथं चौक केले पाहिजे, जेणेकरून हे जे युवक आहे, जे संत महासंत यांचे जे मागं पडलेलं आहे, त्यांचं विचार, त्यांचे संस्कार ह्या युवक पिढीला लागावं असे मी प्रशासनाला विनंती करतो. व संताजी जयंतीनिमित्त सर्व दिली समाजासोबत व सर्व समाजाला मी शुभेच्छा देतो. खूप आनंदाचा दिवस आहे, नूतन भविष्य असं झालेलं आहे. आज अनावरण झालेलं आहे चौकात समाजाची पाठी, म्हणजे आज आहे ना, जे खूप दिवसापासून आपण जे करायचा प्रयत्न करीत होतो आज त्या कामाला यश झालेलं आहे. आज ह्या शिर्डी पुण्य नगरीमध्ये आज आहे ना संताजी महाराज यांची एका चौकाचं अनावरण झालेलं आहे. आज सगळ्या समाज बांधवांना नाही का फार म्हणजे अतिशयचा गर्वाचा दिवस आलेला आहे. आणि आज शासकीय पण नाही का संताजी महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त आज नाही का या सोहळ्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे. सगळ्यांना शुभेच्छा. खुशखबर. शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या 11 लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात, तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.